नाशिक लोकसभा मतदारसंघातील माहितीचा तिढा अद्यापही कायम आहे. उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न करणारे हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकला परतले आहेत. दोन दिवसात फैसला होईल, उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. हेमंत गोडसे आपल्यासोबत आहेत. काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली, काय आश्वासन मिळालंय, नाशिकचा निकाल कधीपर्यंत लागतोय? मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 जागेवरती चर्चा सुरू आहे, त्यामध्ये नाशिक देखील आहे. परंतु नाशिक ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आहे. आपण 2014 ला देखील 1,87,000 जिंकलेलो आहे ती जागा. शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून जवळ 2,93,000 मताधिक्य 2019 ला देखील होतं. आणि म्हणून ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची असल्याकारणानं आपण देखील या जागेसाठी आग्रही आहोत आणि आपण हा मुद्दा महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींसमोर त्या ठिकाणी मांडणार आहोत. उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार अशी तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे, तसे संकेत पण मिळत आहेत? नाही, मला असं वाटतं का आम्हाला विश्वास आहे का निश्चित या ठिकाणी ही जागा शिवसेनेलाच सुटेल. उभाटा गटाचे जिल्हा प्रमुखांनी काल पुन्हा एकदा आरोप केला की आपण त्यांच्या संपर्कात आहात उभाटाच्या, तुमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना भेटले. आता उभाटाचे जिल्हा प्रमुख हे म्हणजे राज्यात कोण पक्ष संपवतोय आणि जिल्ह्यात कोण संपवतोय हे संपूर्ण शिवसैनिकांना त्या ठिकाणी ठाऊक आहे. आणि म्हणून सातत्यानं त्यांना माहिती आहे आणि त्या ते अंदाज ज्या ठिकाणचा वर्तवला जातोय त्यांना असं वाटतं का उमेदवार हे होतील आणि म्हणून आपल्याला सगळं सोयीचं राजकारण आपलं होईल. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो का अशा वावड्या पसरवणं बंद करा. मला असं वाटतं का निश्चित कुठेतरी आपल्या उमेदवारीला डॅमेज करावं आणि यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो का हेमंत गोडसेच शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी करणार. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. ठाकरे गटातील